उस सदस्यत्व का एमएलए के मैंने आज इस्तीफा स्पीकर के पास सौंप दिया है। उसके बाद में मैंने आज कांग्रेस वर्किंग कमेटी, कांग्रेस की प्राइमरी मेंबरशिप और उसका भी इस्तीफा मैंने आज पार्टी को सुपुर्द किया है। इसलिए मैं कोई मजबूरी की कोई मैंने अभी तक कोई भी पार्टी में शामिल होने का फैसला नहीं लिया है। मेरे सामने अभी दो दिन बाकी है, दो दिन के बाद मैं मेरी जो राजनीतिक भूमिका है वो स्पष्ट करूंगा। हर चीज की कोई वजह बताई नहीं जाती है और मैं कभी भी पार्टी के इंटरनल मैटर्स को चौराहे पे रखने वाला आदमी नहीं हूँ। आता दिवस गेल्यानंतर दौंडी पिटायची गरज नसते ह्या चर्चा होत राहणार, मात्र ही म्हणतात की यामागची कारण मीमांसा जर शोधण्याचा प्रयत्न केला तर भाऊराव चव्हाण साखर कारखान्यासाठी बुलढाणा अर्बन बँकेकडून जवळपास 200 कोटी रुपयाचं कर्ज घेतलं होतं, त्या प्रकरणाची कारखान्याची म्हणजेच कुटुंबियांची ईडी चौकशी होणार असल्याची चर्चा आता पुन्हा एकदा नव्याने समोर येते आहे। त्यासोबतच भाजपाने काढलेल्या श्वेतपत्रिकेमध्ये आदर्श घोटाळ्याचा तपास अजूनही सुरूच असल्याचं त्यात म्हटलं जातं आहे। आदर्श घोटाळ्याचा तपास सुरू असल्याच्या श्वेतपत्रिकेमध्ये अशोक चव्हाणांच्या समोरील अडचणी आणखीन वाढल्या असत्या आणि त्यामुळे चव्हाणांनी काँग्रेसला रामराम ठोकला। आणि दुसरीकडे त्यांच्या समर्थकाकडून असंही म्हटलं जातं की नांदेडमध्ये भाजपचा एक आश्वासक चेहरा म्हणून अशोक चव्हाणांची भविष्यात निवड होऊ शकते, मात्र ते काहीही असलं तरी सध्या अजून ते भाजपमध्ये जाणार किंवा नाही जाणार हे जरी स्पष्ट झालेलं नसलं तरी ते येत्या 4-2 दिवसामध्ये ते किंवा 15 तारखेपर्यंत भाजपमध्ये जाणार ही गोष्ट आता सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ आहे। याबाबत बोलत असताना, प्रतिक्रिया देत असताना, जन्मापासून ते आत्तापर्यंत काँग्रेस पक्षाचं काम केलं, पक्षानंच त्यांना मोठं केलं, मुख्यमंत्रीपदीसुद्धा विराजमान केलं, मात्र हे सर्व होत असताना अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला, काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली, मात्र कुठलाही एखादा दिग्गज खेळाडू ज्यावेळेस एखादी टीम सोडून जातो तर त्यावेळेस तो आपल्यासोबत आपल्या सवंगड्यांनाही घेऊन जातो, म्हणजे अशोक चव्हाण यांच्या जाण्यामुळं त्याची कारणं किंवा चर्चा काहीही असली तरी काँग्रेस पक्षाला यामुळे मोठं भगदाड पडणार हे मात्र नक्की। 14 जे काही सत्तांतर झालं त्या सत्तांतरानंतर आपला देश जागतिक महासत्ता बनला की नाही हा खरं तर वेगळ्या संशोधनाचा विषय आहे, मात्र गेल्या काही वर्षामध्ये राजकारणाचं स्वरूप आणि पातळी इतकी बदललेली आहे की ते इतक्या खालच्या स्तराला जाऊन टेकलेलं आहे की सध्या भाजप हा एकमेव महासत्ता बनल्याचं आता स्पष्ट होते आहे। राज्यातील राजकारणांमध्ये जी काही अलीकडच्या काळांमध्ये स्थित्यंतरं घडली, परिवर्तन घडलं, सत्ताबदल झाले, पक्ष फोडाफोडी झाली आणि त्यातून जे राजकारणाचं गलिच्छ स्वरूप पाहायला मिळालं तर ते आजपर्यंत स्वातंत्र्योत्तर काळामध्ये तुम्ही आम्ही कधीही केव्हाही अनुभवलं नव्हतं। याच्या आधी सगळ्यांनी जवळपास जुन्या लोकांनी आणीबाणीचा काळ अनुभवला, पाहिला, प्रत्यक्ष भोगला, मात्र त्यावेळेसही राजकारणातील एवढा गलिच्छपणा दिसून आला नव्हता। राज्यामध्ये प्रामुख्यानं 4 महत्त्वाचे पक्ष मानले जातात, त्याच्यामध्ये मग शिवसेना असेल, भाजप असेल, शिवसेनेच्या बोटाला हाताला धरून भाजप हा पक्ष राज्यामध्ये मोठा झाला, सत्तेत आला आणि सत्तेत आल्याच्या नंतर त्या शिवसेनेलाच गिळंकृत करून स्वतः एक सत्तास्थानी येऊन बसला आणि त्यानंतर जे काही छोटे मोठे पक्ष आहेत तर त्या पक्षांना गिळंकृत करण्याचं काम सध्या राज्यामध्ये आणि देशामध्ये भाजपनं सर्रासपणे बिनबुवाटपणे चालू केलेलं आहे। याच्यामध्ये मग सुरुवातीला शिवसेना फोडल्याच्या नंतर मग राष्ट्रवादी फोडल्याच्यानंतर आता जी काही काँग्रेसची जी काही दुरावस्था किंवा खिळखिळी अवस्था या सत्ताधारी पक्षानं करून ठेवलेली आहे तर त्यात आता भरीस भर म्हणून अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर पुन्हा आता काँग्रेस ही पूर्ती खिळखिळी झाल्याचं आता दिसत आहे। हे सगळं सामान्य माणसाला यातून जो काही बोध व्हायचा तो होतो आहे, कळतं आहे, जाणता। क्रिकेट जगामध्ये जसं ऑस्ट्रेलिया ही एक बलाढ्य टीम म्हणून गणली जाते आणि मग आपल्या टीमला सर्वोच्च स्थानी ठेवण्यासाठी मग त्यासाठी साम दाम दंड भेद ह्या सगळ्या कूटनीत्या वापरून बाकीच्या देशाचे खेळाडू
तिथून मग त्यात काही देशातली गोलंदाज असतील, फलंदाज असतील, क्षेत्ररक्षक असतील, तर अशा वेगवेगळ्या खेळाडूंना आपल्या टीममध्ये सामील करून घ्यायचं अशी ही सध्या भाजपची खेळी सार्वत्रिकपणे सुरू आहे. आणि ह्या गोष्टींची खदखद कुठेतरी सामान्य माणसाच्या मनामध्ये, सामान्य माणूस हा बऱ्याचदा नैतिकतेनं किंवा त्रयस्थपणे म्हणा किंवा तटस्थपणे विचार करणारा असतो, तो वाईट गोष्टी कधीच स्वीकारत नाही. आणि भाजपाची जी काही खेळीचं जे काही तंत्र आहे आणि या तंत्रातून त्यांनी जे काही मातब्बर राजकीय नेते फोडून त्यांच्यावर दबाव तंत्राचा वापर करून आपल्या गळाला लावले आणि त्यातून आता भाजप राज्यामध्ये एक प्रकारे महारसत्ता किंवा एकाधिकारशाही गाजवत आहे, मग त्याच्यासाठी आपल्या शासकीय यंत्रणांचा गैरवापर करणे असो किंवा अन्य पर्यायांचा अवलंब करून समोरच्या पक्षामध्ये फोडाफोडीचं राजकारण करून ते लोक आपल्या गळाला लावून घेणे आणि त्यातून सत्ता स्थापन करणे आणि निर्विवादपणे दीर्घकालासाठी सत्तेचा मनसुबा ठेवून काम करणे ही भाजपची खेळी आता शंभड्या पोरांना पण आता कळून चुकलेली आहे. आणि अशा